कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. यो थांबा, कुठे चाललाय? स्पर्धेला. नाही म्हणजे हे काय घालून चाललाय? हे असले कपडे घालून जाणार बाई तुम्ही स्पर्धेला? हा मॅडम, म्हणजे तिकडे फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूप आहेत ना, खेळासाठी हालचालीसाठी सोपे पडतील म्हणून हे कपडे घातले. अहो पण तुम्ही सूर्यवंशींच्या सुनबाई आहेसा हे विसरला बाई तुम्ही? स्पर्धा स्पर्धेच्या जागी आणि घरातले रीतिरिवाज त्यांच्या जागी. जावा, साडी नेसून या. अक्षरा, तू अशीच जाशील, जशी तुला हवी तशी जाशील, आणि तिला कुणीही अडवणार नाहीये. तुम्ही यांचं काय ऐकायलाय? बायकांचं यांना काय कळतंय? आणि आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं, सूर्यवंशांची सून म्हणून जाताय तुम्ही, तो मान राखावा लागल तुम्हाला. जावा, साडी नेसून या. हे असले पोरीटोरीवानी कपडे घालून जायचं नाही. जावा. अहो पण मॅडम, लग्न झालेल्या बायका पण असे कपडे घालतात. मला कम्फर्टेबल आहे म्हणून घातलंय मी, एरवी नाही घालत ना. ते काय सांगायचं नाही आम्हाला. आता जायचं, कपडे बदलायचे, चांगली साडी नेसायची आणि मग जायचं स्पर्धेला. अक्षरा बाळा, तू या कपड्यात कम्फर्टेबल आहेस, मग तू याच कपड्यात जाशील. कुणीही तुला अडवू शकणार नाहीये. आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीचे आहेत. आणि बाळा, हे घर सूर्यवंशींचं आहे ना, तर सूर्यवंशी तुझ्या सोबत आहेत, तुझ्या पाठीशी आहेत. बाकी कोणाचं ऐकायची तुला गरज नाहीये. जा बाळा, अशीच जा. अलीकडे सुनबाईंची सारखी कड घ्यायलाय तुम्ही, पण एक ध्यानात ठेवा, चूक करताय तुम्ही, लई मोठी चूक. आणि ही चूक तुम्हाला महागात पडणार आहे. माझ्या आयुष्यात मी केलेली सगळ्यात मोठी चूक माझ्या समोर उभी आहे. त्यापुढे सगळ्या चुका क्षुल्लक आहेत. याहून वाईट काय घडणार? आणखी एक लक्षात ठेव, मी पुन्हा सांगतोय, याआधी मी एकटा होतो, तुझ्या अधीन होतो, आता तसं नाहीये. मी एकटा नाही, माझी सून माझी मुलगी माझ्या बरोबर आहे, आणि मी तुझ्या अधीनही नाही. त्यामुळे मी तुला घाबरत नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.